बघूया स्ट्राईक ने कोणता मार्ग बघतो आपण. तेजस डोनेवाडे संघाकडून राईट आवर तर मारा पुन्हा मात्र इथं मात्र चेंडू मात्र थोडीशी उचली घेतो आणि चेंडूची डॉट चेंडूची सांगता होते. चालू असलेला सामना बघतोय आपण. डोनेवाडी बनाम वदब हा आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. स्ट्राईक इन फलंदाज असेल तर म्हणजे विलास, नॉन स्ट्रायकर योगेश. चांगला गोलंदाजचा मारा करतो गोलंदाज तेजेश हा. गोलंदाज राईट ओव्हर तर मारा करेल संजय नगर एंडकडून. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मार्ग इथं मात्र जबरदस्त आणि मात्र सुंदर सुद्धा झेल पकडतो डोनेवाडी संघाकडून. आणि पहिला गडी बाद होतो तो म्हणजे वदब टीमचा विलास. हॅलो हॅलो, इथं मात्र नक्कीच रोहित पाटील साहेब यांचं मात्र आगमन झालं आहे. त्यांचं आयोजकाच्या वतीने आम्ही सरचं स्वागत करतो आहे. हे आयोजन आपलं आहे वदब संजय नगर आणि गौर कामत. आणि आपण पाहू शकता आचारसंहिता लागू आहे भाऊ, त्या कारणाने आपण फोटो टाकले नाही तरी क्षमा असावी. सर रोहित पाटील यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे वदब संघासाठी. आणि षटकासाठी मात्र जगदीश देशमुख यांच्याकडून बक्षिसांची खैरात आपण इथं पाहतोय. जर दोन्ही संघाकडे जर षटक हाटी जर कोणी केली तर सन्माननीय जगदीश देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देईल. आणि इथं मात्र थोडीशी एज होते आणि आउटफिट थोडीशी मात्र खराब. चौकार, पंचांचा इशारा चौकार. 4 धावा सॉरी 5 धावा वाईट आहे ना, सॉरी सॉरी 4 धावा 4 धावे आणि धावफलक धावा लागत त्या म्हणजेच 8 धावा. एक गडी बाद होतो तो म्हणजे वदब संघाचा. पाटील आणि संजय सूरज मंडलिक आपण सुरेश पाटील आणि संजय मंडलिक आपण कृपया विनंती आपल्याला की आपण मंचावरती यायचं, स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. इकडे नक्कीच इथं रोहित पाटील आपल्याला इथं बोलवत आहेत तर आपण यायचं इथे. सन्माननीय सुरेशदा पाटील आणि संजय पाटील साहेब यांना जर कुठे असतील तर कृपया करून स्टेज गट स्थापन व्हायचं आहे. संजय मंडलिक साहेब सुद्धा असतील त्यांनी सुद्धा यायचं आहे इकडे. सन्माननीय योगेश चौधरी सुद्धा कुठे असतील त्यांनी कृपया करून स्टेज गट स्थापन व्हायचं आहे. दोन्ही संघासाठी खुश खबर, बक्षीस खरंच होते. जर षटकार हॅट्रिक जर मारली तर जगदीश देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. चला थोडासा स्पीडअप करायचं आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरी ओव्हर करतो गोलंदाज डीएन पवार मॅन फॉर्म डोनेवाडी.
पहिल्या चेंडूवर जर विकेट गेली तर सन्माननीय संधुता इलेमकडून 500 रुपये आणि 10 धावांचा वन बाउंड चौकार. पहिल्या चेंडूवर घाणकी प्रहार होतोय, वन बाउंड चौकार योगेशच्या बॅटमधून. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं हार्दिक स्वागत होतोय मंडळाच्या तर्फे. वदम संघासाठी खुश खबर, प्रत्येक षटकारामागे 501 रुपये आणि चौकासाठी 201 रुपयाचा रोख पारितोषिक रोहित पाटील साहेब यांच्याकडून देण्यात येईल, याची वदम संघाने नोंद घ्यायची आहे. चालू असल्या सामना बघतोय आपण. वदब बनाम डोनेवाडी. या ओव्हर मध्ये जर डेन बोर साहेबांनी जर विकेट घेतली तर संतोष शिलम यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक दिले सालोगवाडी यांच्याकडून. तर मात्र जबरदस्त चेंडू होता, चेंडूला मात्र कुठल्याही प्रकारचा फटका नाहीये डॉट बॉलची सांगता होते. बघूया राण्यावर तर मारा करेल गौर कमलेंकडून. इतका मात्र मोठा फटका चेंडू खाली मात्र क्षेत्र तैनात. हॅलो हॅलो संतोष वाघचौरे म्हणजे छोटे बंधू. आपण नक्कीच इथं समर्थन करण्यासाठी आपण विराजमान व्हायचंय स्टेजवरती. संतोष दादा वाघचौरे कुठे असतील तर कृपया करून स्टेज कडे स्थानापन्न व्हायचंय. दोन धावा योगेशच्या बॅटमधून प्रत्येक षटकारामागे आणि प्रत्येक चौकारामागे 500 रुपये आणि 200 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येईल रोहित पाटील साहेबांकडून. आणि डेन बॉल साधी एक खुश खबर, जर विकेट जर या ओव्हरमध्ये घेतली तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक संतोष हिलम सालोगवाडी यांच्याकडून देण्यात येईल. बघ्या तर मात्र थोडीशी चेंडूखाली मात्र क्षेत्ररक्षक तैनात. आणि दुसरा गडी बाद होता आणि 500 रुपयाचा मानकर ठरला डेन दादा पवार संतोष दादा हिलम सालोगवाडी यांच्याकडून. सामना संपल्यावर यायचंय पक्ष घेण्यासाठी. आता मात्र चौथ्या क्रमांकासाठी जातो सुनील हा फलंदाज वदब टीम कडून. आतापर्यंत दोन गडी बाद झाले, धाव खेळ धावा लागले त्या म्हणजे चौदा धावा. या पुढील होणारा सामना असेल तो म्हणजे तमनाथ बनाम डोनेवाडी बी. तरी दोन्ही संघाच्या करंदाने स्टेज कडे यायचं आहे, दोन्ही संघाचा संघ नाही घ्यायचा आहे. बघूया डेन दादा पवार राईटवर तो मारा करेल. तर मात्र हलकीची एक धाव तर निश्चित पूर्ण, थोडासा फंबल पाला मिळतो आपल्या डोनेवाडी संघाकडून. आणि पंतांकडून षटक संपला इशारा येतोय. ओव्हर टू डीजे मास्टर. मास्टर चला सामना थोडा स्पीड अप करायचा आहे.
दोन्ही संघाने सहकार्य करायचं आहे। वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिथे षटक हाताळतो म्हणजे गोलंदाज स्वप्नील। दोन्ही संघासाठी खुश खबर, जो कोण विन होईल त्या संघासाठी सुरेश विठ्ठल पाटील साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल। याची दोन संघांनी करण्याची नोंद घ्यायची आहे। बघा स्वप्नील तमाता हलकीचे आणि तमाता थोडीशी खपम फंगल मिळते आणि चेंडू जाईल चार धावांसाठी खणखणी दणदणीत चौकार। बघूया स्वप्नील, सुनीलच्या बॅटमन चौकार आलाय, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारले चेंडू। एक धाव निश्चित पूर्ण, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कम्प्लीट होते, दोन धाव तर निश्चित पूर्ण होत आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मारावं लागेल सुनील आणि जयशाची। बघूया स्वप्नील तर मात्र ऑफस्टंपच्या खूपच बरा इथं मात्र चान्स, तिसरा गडी बाद होताना तो म्हणजे वदप संघाचा चालू असलेला सामना आहे। तो म्हणजे स्वप्नील इलेव्हन डोनेवाडी वायसीसी डोनेवाडी बनाम वदप, तिसरा गडी बाद होतोय तो म्हणजे वदप संघाचा। चला नवीन फलंदाज द्यायचा लवकर लवकर। आतापर्यंत कुठलेही मोठे फटके आले नाही ते म्हणजे वदप संघासाठी। आता मात्र जातो नवीन फलंदाज वदप टीम कडून रोहित, सॉरी करण, राईट हँड वर तो मारा करेल स्वप्नील हा गोलंदाज। संजय नगर एंड करून गोलंदाजी करताना आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असतो म्हणजेच करण। तर मात्र गुड लेनचा चेंडू, जबरदस्त चेंडूची फेकी होते ती म्हणजे स्वप्नीलच्या माध्यमातून होते। कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नाही आहे आतापर्यंत, धावा लागले धाव फलकावर आहे, 3-21 धावा। पुन्हा एकदा डोनेवाडी संघासाठी बक्षिसांची खैरात होते, जर 3 चेंडू आणि 3 विकेट घेतली हॅट्रिक जर केली तर 1000 रुपयाचा रोख पारितोषिक संतोषदादा हिलम मॅन फ्रॉम डोनेवाडी यांच्याकडून देण्यात येईल। एक जातो पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी खंबल पाहायला मिळते आपल्या डोनेवाडी संघाकडून, दोन धाव सुद्धा निश्चित पूर्ण, दोन्ही धाव संख्येने धावा लागतील ते धाव फलकार, त्या म्हणजे 3-23 धावा। अजूनही उर्वरित काही चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू शिल्लक असेल, जवळपास 3 षटके संपण्याच्या मार्गावर डोनेवाडी संघाकडून। पुन्हा एकदा इथं मात्र मिड विकेटला मारले चेंडू खाली क्षेत्र, स्वतःच्या फलत्रीमध्ये चेंडू होता, एक धावावर मात्र समाधान होतोय आणि षटक संपला तिसऱ्या तो पंतांकडून। 3 षटके समाप्त झालेले आहेत आणि 3 षटकामागे धावा लागले त्या म्हणजे
तीन बाद 24 धावा ओवर टू डिजमस्ट। तमना द संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे।
इथं मात्र थोडीशी एज होते आणि मिडविकेटला चेंडू जातो, चेंडू खाली दोन दोन क्षेत्रात तैनात आणि धावबाद रन आउट होता आणि धावबाद झाले तो एका धावे समाधान पंच धावे प्रवेशासाठी मयूरबाग चौरे आणि विनायक पवार यांची संपर्क साधायचा आहे. चला मॅच चालू करा.
हॅलो, तर वळूया सामन्याकडे. जवळपास विचार केला तर 24 चेंडू 28 धावसंख्येचं टार्गेट रचलंय वदब संघ आणि ढोणेवाडी संघासमोर. पाहूया स्ट्राईक एंडला डीएन पवार, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण रोहनला पाहू शकाल. इथे जबरदस्त फटका, लॉंग ऑफ प्रेझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव तर कम्प्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. आणि नक्कीच डीएन दादांनी जाणलंय की या दरम्यान जर का आपण विचार केला एकेरी दुहेरी धावसंख्येने देखील धावफलक वधारून आपण चांगल्या स्थितीत नेऊ शकतो असाच काहीसा प्रयत्न. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूचा विचार केला तर चांगलं स्ट्रेट ड्राईव्ह आणि एक धाव कम्प्लीट. संघाचं एटीएम खुलं झालंय, उर्वरित 23 चेंडू 27 धावसंख्येचं लक्ष असेल. या दरम्यान इथे जबरदस्त फटका, छोटा पॅकेट बडा धमाका नक्कीच म्हटलं जात आहे. पहिल्या चेंडूवर चांगला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, सिंगल धाव आणि पुन्हा एकदा एका धावीच्या मदतीने दोन धावा. आणि हॅट्रिकसाठी वदबच्या गोलंदाजांसाठी एक जबरदस्त संधी असेल. प्रथमेश पाटील साहेबांकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मॅडंटी पॉवर प्लेचा षटक आहे, जबरदस्त फटका इथे फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूपर्यंत? आउटफील थोडीशी खराब पाहतोय, दोन धावा रोखू शकत नाही, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, दोन धावा कम्प्लीट होतील. आणि नक्कीच मी आता पाहिलं नंदू वाघमारे आता सध्याच्या घडीला जवळपास एसटी रक्षकाच्या भूमिकेत पाहतोय. 2 दिवस नक्कीच इथे समालोचन करण्यासाठी नक्कीच त्यांची मेहनत आम्ही पाहत होतो आणि आज वदब संघ मैदानामध्ये चांगला खेळ करताना पाहतोय. 3 चेंडू धावपळकावर धावसंख्या आपण 4 पाहतोय. इथे चांगला फटका, चेंडूला सन्मान द्यायचं काम केलं, एक धाव इथे अंकित केली जाईल एका धावीच्या मदतीने. धावपलक 5 या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाच धावा धावपळकावरती पाहतो. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू कोसलला, एक धाव अंकित केली जाईल. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. एका धावीच्या मदतीने 6 धावा धावपळकावरती पाहतोय. नक्कीच यानंतर जर का चांगली गोलंदाजी झाली वदब संघाने तर 28 धावांचं टार्गेट इथे ढोणेवाडी संघाला महागात पडू शकेल. इथे झेल होईल का? क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, खराब क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी 2 धावा कम्प्लीट होतील का? आणि इथे मला वाटतं तिसऱ्या पंचांना विचारण्याची, नक्कीच पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. आणि पाहूया आता काय होतंय या चेंडूवरती.
आणि फलंदाज बाद असेल. एक धाव. आणि एका षटकाजांती 7 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण बहादूर डोनेवाडी संघ. थँक यू डीजे. आणि नक्कीच 7 ची सरासरी राखायची होती. 7 धावा तर धावफलकावरती आल्यात. जवळपास 3 षटकांचा विचार केला तर 21 धावसंख्येची गरज असेल. लगेच सामना चालू करा. गोलंदाजी मार्कर विलासला पाहू शकाल. स्ट्राईक एंडला रोहन तर नॉन स्ट्राईक एंडला सुदाम अशी जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुदम. पाहूया 7 धावा धावफलकावरती. आणि इथे देखील चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज विलासला पाहतोय. पहिला चेंडू डॉट. उर्वरित विचार केला 17 चेंडू 21 धावसंख्येची गरज असेल. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने जवळपास 1.2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 8-1 अशी धावसंख्या डोनेवाडी संघाची आपण पाहतोय. नक्कीच एकेरी दुहेरीने धावफलक हलवण्याचं काम मात्र डोनेवाडी संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून पाहतोय. जर का विचार केला तर एकही मोठा फटका सध्याच्या घडीला आपण या सामन्यामध्ये पाहिलेला नाही, या इनिंग मध्ये पाहिलेला नाही. पाहूया आता रोहन काय करेल. इथे स्लोवर डिलिव्हरीचा हा चेंडू आणि त्या ठिकाणी अपील मात्र फेटाळली जाते. डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा 3 चेंडू 1.3 चेंडूचा खेळ संपुष्ट झालाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे देखील चांगला चेंडू. विलास मात्र एक जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. जर का विचार केला तर 28 धावसंख्येची गरज होती जवळपास 24 चेंडूंमध्ये. आत्ता जर का विचार केला तर 14 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. 8 धावा धावफलकावरती पाहतोय. आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. मैदान मध्ये रवाना झालाय समीर. समीर नवीन फलंदाज मैदानात पाहतोय. जवळपास 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय. 1.5 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. उर्वरित 2.1 षटक शिल्लक असतील आणि 8 धावा धावफलकावरती. अगदी संत गतीने धावफलक खालत ठेवलंय डोनेवाडी संघाने. पाहूया दोन महत्वाचे फलंदाज जी ओपनिंग जोडी मैदानामध्ये गेली होती ती मात्र मैदानातून परतले. स्ट्राईक एंडला समीर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी असेल. गोलंदाजी मार्कवर विलसला पाहतोय. चांगली गोलंदाजी हाताळले. जवळपास 1 धाव खर्च केले. 5 चेंडूमध्ये 1 विकेट देखील आपल्या नावावर केले. इथे देखील स्लो ओव्हर डिलिव्हरीचा हा चेंडू आणि फसवा चेंडू. षटक संपुष्टात आले. 2 षटकांच्या अंती 8 धावा.
चेंडू 20 धाव संख्येची गरज आहे आणि त्या 12 चेंडूंमध्ये जवळपास 20 धावा चेस होतील का डोनेवाडीला हे देखील पाहणं गरजेचं असेल. नक्कीच आज होळीचा दिवस आहे, जवळपास विचार केला तर 12 आसपास होळी पेटवली जाईल, परंतु सध्या मैदान पाहिलं तर तुडुंबाशी गर्दी मैदानामध्ये पाहतोय. 12 चेंडू 20 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर दत्ताला पाहतोय, स्ट्राइक एंडला सुदाम पवार एक जबरदस्त तगडा फलंदाज आहे, परंतु बॅट मधून एक ही फटका अद्यापही आलेला नाही. 8 धावा 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि जर का आपण विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर दत्ता कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण दोन गोलंदाजांनी नक्कीच एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय कशा प्रकारे गोलंदाजी होईल. इथे देखील चांगला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट डिलिव्हरी, चांगला चेंडू हातल्लाय गोलंदाज दत्ता याने. उर्वरित 11 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. इथे बॅट चेज पाहूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण, खराब थोडीशी आउटफील्ड खराब आहे आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. आता मात्र बऱ्याच काळानंतर पहिला चौकार आलाय मैदानामध्ये, जवळपास विचार केला तर आता उर्वरित 10 चेंडू डीजे, उर्वरित 10 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राइक एंडला सुद्धा पवार एक अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकाल, परंतु आज मध्ये तशी फलंदाजी होणं गरजेचं आहे. जवळपास 2 षटकांमध्ये स्वतःला थांबवलंय. आता मात्र पहिला चेंडू डॉट खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक जबरदस्त फटका, त्यावर 4 धावा अंकित झाल्यात. 12 धावा धावफलकावरती पाहतोय. उर्वरित 10 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. इथे अकुट टप्प्याचा चेंडू होता, जबरदस्त फटका, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय चौकार. थँक्यू. आणि जर का विचार केला थोडस धावपलक या 4 धावांनी मात्र मॅचची हवा काढून टाकले, जवळपास विचार केला तर 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे डोनेवाडी संघाला. 9 चेंडू 12 धावा, 3 चेंडूंचा वाजवी खेळ म्हणावा लागेल. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार. 12 धावसंख्येची गरज आहे. 16 धावा धावफलकावरती पाहतोय. इथे देखील चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल का, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव रोखू शकत नाही, दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथे दिसत नाहीये आणि एका धावीच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आठ चेंडू 11 धावसंख्येची गरज असेल. आता हे शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे हातालेल गोलंदाज दत्ता हे देखील पाहणं गरजेचं, कारण 4 चेंडू मध्ये 9 धावा तर सहज रीतीने खर्च केल्यात. इथे चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि खराब क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी 2 धावा रोखणे नक्कीच, इथे 2 धावा सक्सेसफुल होतील. झेल होता, झेल मात्र ड्रॉप झालाय. 2 धावांच्या मदतीने धावपलक 1900 अंकावरती जाऊन पोहोचलंय. आत्ता उर्वरित असतील 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 9 धावा कशा प्रकारे गोलंदाजी, शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 11 धावा खर्च केला, जवळपास 5 चेंडूंमध्ये दत्ता या गोलंदाजाने. स्ट्राइक एंडला समीर पवारला पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होईल.
स्ट्राइक एंडला समीर इथे मोठा फटका खेळायचा होता मिस टाइमिंग शॉट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आता मात्र उर्वरित सहा चेंडू आणि विजयासाठी नऊ धावसंख्येचे चला स्पीडअप घ्या पंच सहा चेंडू विजयासाठी जवळपास नऊ धावसंख्येची गरज आहे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्कवर सुनीलला पाहतोय उर्वरित सहा चेंडू नऊ धावसंख्येची गरज स्ट्राईक एंडला सुदाम पवार यांच्या माध्यमातून मागच्या षटकामध्ये जवळपास दोन चौकार आलेत पाहूया कशा प्रकारे सहा चेंडू हातळतील गोलंदाजी मार्कवर सुनीलला पाहतोय जास्त वेळ देऊ नका स्पीडअप घ्या पहिला चेंडू इथे चौथ्या षटकामधील इथे चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आउटफील थोडीशी खराब आहे फंबलिंग पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव इथे अंकित केली जाईल उर्वरित पाच चेंडू आठ धावसंख्येची कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे गरज असेल यानंतर होणारा सामना डोनेवाडी बी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळेल तो तमनाथ संघ प्रथमतः नाणेफेक जिंकले तमनाथ संघाने फलंदाजी करू असा निर्णय तर डोनेवाडी संघाने लगेच प्लेईंग इलेव्हन घेऊन या सामन्यानंतर तयार राहायचे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जयेश फलंदाज उर्वरित पाच चेंडू आठ धावसंख्येची गरज आहे धावपळकावर वीस धावा पाहतोय अठ्ठावीस धावसंख्येच एक सोपं आव्हान ज्या वेळेस सत्तावीस धावा वदप संघाने लावल्या होत्या त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा खराब चेंडू त्या ठिकाणी वाईड प्लस वन अशा दोन धावा अंकित केल्या जातील उर्वरित पाच चेंडू सहा धावसंख्येची गरज नो बॉल साठी रिव्ह्यू आहे का पंच नाही ना उर्वरित पाच चेंडू सहा धावसंख्येची गरज असेल त्याला जास्त वेळ घेऊ नका पंच लगेच स्पीडअप घ्या आणि स्ट्राईक एंडला सुदाम पवार यांना पाहू शकाल पाच चेंडू सहा धावसंख्येची गरज आहे आणि पुन्हा एकदा वाईड चेंडू पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आता पाच चेंडू आणि पाच धावसंख्येची गरज आहे सहा चेंडू नऊ धावसंख्येची गरज होती आता पाच चेंडू पाच धावसंख्येची गरज असेल दरम्यान पाहतोय षटकातील शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत पाच धावसंख्येची गरज आहे आणि इथे फलंदाज बाद असेल
नवीन फलंदाज मैदान मध्ये रवाना झालाय. जवळपास स्पीडअप घ्या लगेच. चार चेंडू पाच धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय तेजस. पाहूया आता पाच चेंडू, जवळपास चार चेंडू आणि पाच धावसंख्येची गरज आहे. वदप संघ इथे कमबॅक करेल की काय अशीच काहीशी भीती आता डोनेवाडी संघाला असेल, कारण सुदाम पवार यांची महत्त्वाची विकेट मात्र वदप संघाने टिपले. आणि नवीन फलंदाज चार चेंडू पाच धावसंख्येची गरज आहे. आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. आणि जर का विचार केला तर आता उर्वरित चार चेंडू आणि चार धावसंख्येची गरज असेल. षटकाचा विचार केला तर तीन वाईट चेंडू फेकलेत गोलंदाजाने. दरम्यान स्ट्राईक एंडला इथे चांगला चेंडू डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा तीन चेंडू चार धावसंख्येची गरज आहे. तीन चेंडू चार धावसंख्येची गरज आहे. चोवीस धावा धावपळकावरती. स्ट्राईक एंडला तेजसला पाहतोय. स्पीडअप घ्या. जर का आपण पाहिलं तर चोवीस चेंडू अठ्ठावीस धावसंख्येची गरज होती. आणि त्यानंतर षटकामध्ये विचार केला तर तीन चेंडू व्हाईट फेकलेत गोलंदाजाने. तीन चेंडू चार धावसंख्येची गरज आहे. इथे चांगला फटका आणि मॅच विनिंग शॉट चौकार.